मित्रांनो, आज आपण एकदा सुयश ॲक्वेरियममध्ये व्हिजिट केलेला आहे. गेल्या वेळेचा जो व्हिडिओ होता सुयश ॲक्वेरियमचा, तो आपण शॉप पूर्णपणे यांचा कव्हर केलेला. आज आपण हॅचरीमध्ये आलो आहोत. ते हॅचरी आपण पूर्णपणे आहे ते दाखवणार आहे सुयश ॲक्वेरियमची. तर आपल्यासमोर आहे सुयश ॲक्वेरियमचे ओनर मिस्टर सुयश. तर सुयश सर, हा तुमचा हॅचरीचा इथे एक सेटअप आहे, बनवण्याची आयडिया तुमच्या मनामध्ये कशी काय आली? आपलं दुकान जे आहे तिथे आपण वेगवेगळे मासे आणतो आणि तिथे सेल करतो. म्हणजे नवीन मासे आपण आणतो आणि तिथे सेल. तर आता काही वेळा कसं असतं की काही मासे आपले ते लहान साईज मध्ये येतात. जो लहान साईज मध्ये आलेला मासा आहे तो जर पूर्णपणे ग्रोन झाला तर आपल्याला त्याची नक्की क्वालिटी काय ते समजून येईल. बरोबर. त्या दृष्टीने आम्ही एक विचार केला की काही टाइम आपण आपल्या पिल्लांना वाढवण्यासाठी म्हणून वेगळे ठेवूया. म्हणून हा सेटअप आम्ही इथे लावलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉरॉन आणि एंजल काही मासे आहेत. की एंजल आम्ही इथे काही प्रमाणात ब्रीड करतो आणि फ्लॉरॉन आम्ही बाहेरून पिल्ला आणून ती वाढवून सेल करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे कामफा, मॅगमा, रेड ड्रॅगन, नंतर थायसिल, असे तीन चार व्हरायटी मासे आहेत. आम्ही ते आणून वाढवून पुन्हा आम्ही ते सेल करतो. त्याच्यासाठी आपण हा सेटअप ठेवलेला आहे. आणि काही ब्रूस्टॉक डेव्हलपमेंट साठी पण काही मासे आणून जेणेकरून ते मासे आपल्याला ब्रूस्टॉक तयार करून मग ब्रीड करतो. सर, तुमचा हॅचरीचा सेटअप आहे तो कुठून आपण कव्हर करायला सुरुवात करूया? आपण बघू शकता इथे. अच्छा. दीड इंचाचे वगैरे फ्लॉरॉन आहे. त्यामध्ये मॅगमा, हायसिल आणि 40 degree म्हणून एक नवीन व्हरायटी, त्याची पिल्ल आहेत काही. हा, अशी पिल्ल आहेत. ही आता तुम्हाला लगेच समजणार नाही एक्झॅक्ट, म्हणजे आयडेंटिफिकेशन करणं कठीण आहे. पण काही दिवसानंतर आपण त्याच्यात आयडेंटिफाय होतं की नक्की व्हरायटी कोणती आणि त्याची क्वालिटी काय. मग त्या हेडच्या साईज वरती पण लोक त्याला त्या पद्धतीने पैसे देऊ शकतात. बरोबर. त्या दिवशी आम्ही विचार केला की थोडं ग्रोन करून आपण विकू शकतो. कारण की फ्लोरन मध्ये असं असतं ना, जेव्हा त्यांची साईज मोठी ना तोपर्यंत त्यांचा एक्झॅक्टली तर क्वालिटी समजत पण नाही. तर आता ग्रोन केल्यावरती आम्हाला विकायला ते सोपं पडतं. आणि दर महिन्याला साधारण 15-20 तरी आता आम्ही फुल ग्रोन विकतो. आणि बाकी छोट्या साईज मध्ये पण काही प्रमाणात आम्ही. अच्छा. त्यानंतर सर, इथे इथे आपल्या इथे एंजल आहे, प्लॅटिनम एंजल आहे. आता मध्ये माझ्याकडे काही पेअर्स होत्या पण लॉकडाऊन मध्ये थोडं काही मागे पुढे झालं. तर आता नवीन पेअर फॉर्मेशन करण्यासाठी म्हणून आम्ही काही मासे इथे आणून ठेवले. की त्याच्यात एक मॅना कपूरा एंजल म्हणून एक नवीन व्हरायटी आहे, जेणेकरून ती आपल्याला ब्रीड करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. आता ही नवीन आहे मार्केटमध्ये थोडी. बरोबर. त्या दृष्टीने सिव्हेरा म्हणून एक मासा आहे, तो पण एक चांगला ग्रोन झालेला मासा होता. तो पण आम्ही ब्रीड करण्याच्या दृष्टीने आम्ही स्टॉक मध्ये ठेवलाय. भविष्यात आपलं कसं ब्रीडिंग जमेल ते बघूया. अच्छा. त्यानंतर इथे काही गोल्डफिश आहे ना? हा, गोल्डफिशच्या काही व्हरायटी आहेत. त्यानंतर सर, इथे इथे फ्लॉरनच होते. रेड ड्रॅगन फ्लॉरन मध्ये काही उरलेले पीस आहेत, म्हणजे काही आम्ही त्यातले सेल केले. शिल्लक असलेला स्टॉक आहे. काही दिवसांनी ते भरून झालं की आम्ही तो विकू. काही त्याच्यात फिमेलही असू शकतात. अच्छा. ब्रीड साठी पण आम्हाला कदाचित उपयोगी पडतो. भविष्याला आपण फ्लॉरन पण ब्रीड करू शकतो. त्यानंतर सर, इथे इथे आपण काही वाढवलेले मासे आहेत की ज्याला प्रॉपर हेड तुम्हाला दिसेल. आता जो छोटं पिल्लू असतं ते नंतर मोठं झाल्यावर असं दिसतं. म्हणजे त्याच्या क्वालिटीचा अनालिसिस आपल्याला करायचा असेल तर तो आपल्याला साधारण 3-4 inches तरी झालेला पाहिजे. हो, बरोबर. जर तो त्याच्यापेक्षा लहान असेल तर पटकन आपल्याला ओळखून येत नाही की नक्की मासा कोणत्या क्वालिटीचा आहे. इथे पण बघा, पाणी थोडं खराब आहे, ग्रीन वॉटर आहे. पण काही माशांना ते सुटेबल वाटतं. आम्हाला जास्ती पावसाळ्यात कसं पीएच वगैरे बदलतो, काही माशांची मॉर्टॅलिटी होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला काही वेळा पाणी थोडं ग्रीन ठेवलेलं परवडत नाही. नाही, खूप ब्रीडर याचे ग्रीन वॉटर युज करतात. इथे पण काही पीस आहे. थोडे थोडे आता हे जनरेशन जसं होईल त्या पद्धतीने त्याला आम्ही मार्केटमध्ये शो करतो. हो हो हो. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे पण बघू शकता, इथे पण खूप सारे फ्लोरन फिश अवेलेबल आहेत. खाली तुम्ही एका टँकमध्ये बघितलं तर कोई एंजल आणि मॅना कापुरा एंजल यांचा काही स्टॉक आम्ही ब्रीडिंग पेअर लावण्यासाठी म्हणून आणून ठेवलेले आहे. काही दिवसात त्याचं पेअरिंग फॉर्मेशन होईल. अच्छा. काही एंजलची सीड्स आहेत, आम्ही दुसऱ्या ब्रीडरकडनं विकत घेऊन जे रेअरिंग करणारे लोक आहेत त्यांना आम्हाला द्यावं लागतात. त्या दृष्टीने ज्यावेळी आपल्याकडे स्वतःकडे नसतील त्यावेळी आम्ही आणून ते ट्रेड करतो. अच्छा. तर आपल्याला स्टॉक कायम ठेवला की कस्टमरचं पण अडचण होत नाही. त्याच्यामुळे स्टॉकिंगसाठी पण याचा वापर करतो. हो, बरोबर. त्यानंतर इथे हे पण फ्लोर आहेत ना सर? हे ग्रोन केलेले आहेत. छोटी पिल्लं होती ती आता जवळपास 3 inches गेली आहेत. काही फिमेल्स काही मेल. हे कुठले आहेत ते फ्लोर? हे पण मॅगमा मध्ये होते मला वाटते. मॅगमा. अच्छा, मॅगमा. आणि KML होते थोडे.
त्यानंतर इथे सर इथे एंजल आहे, वेल्टेड एंजल आहेत, मार्बलची पिल्लं आहेत आणि व्हाईट डायमंड एंजल असतात त्याची पिल्लं. अच्छा, छोटी साईज आहे, काही दिवसांनी आम्ही विकायला पाहिजे. त्यानंतर इथे सर आपल्याकडे एक जेट ब्लॅक एंजलची चांगली पेअर आहे जी आम्ही ब्रीडिंगला वापरतो. आता ही चांगली पेअर आहे, काही दिवसात आपल्याला पिल्लं देईल अशी अपेक्षा आहे. किती साईज आहे ही? साधारण 4 इंच प्लस आहे मेल, फिमेल पण 3.5 इंचाची वगैरे. अच्छा, पॅरेंटल केअर करणारी. मित्रांनो, हा होता सेटअप हॅचरीचा, सुयश ॲक्वेरियमचा. आता मी या व्हिडिओमधून शेवट घेत आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आहे तो आवडला असेल, चांगला वाटला असेल आणि तुम्हाला या व्हिडिओमधून खूप सारी इन्फॉर्मेशन आहे ती मिळाली असेल. तर मित्रांनो, टेक केअर एव्हरी वन अँड बाय.